काँग्रेसकडून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. लोकसभा उमेदवारीची माळ काँग्रेसने दिवंगत खासदार बसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात टाकली आहे. तर दुसरीकडे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांनी नांदेडची लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी केलेली आहे आणि संधी मिळाल्यास सोडणार नाही असं इम्तियाज जलील म्हणत आहेत. त्या आणि ओबेसींचा निर्णय हा अंतिम राहील असंही इम्तियाज जलील म्हणत आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये इम्तियाज जलील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की इम्तियाज जलीलने तिथून ते लोकसभेचं इलेक्शन लढवावे करके आणि त्या अनुषंगाने त्यांनी आपली इच्छा जी आहे ते बॅरिस्टर असुद्दीन अवेसी साहेबांना कळवलेली आहे. माझी इच्छा आहे, त्याला चांगली संधी आहे, तर आपण का नाही लढवावे करके म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे. पार्टीमध्ये खूप जल्लोष आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.